नमस्कार. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेची सुवर्ण परिमाण पद्धती गोल्ड स्टँडर्ड सिस्टीम पाहिले. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की साधारणतः 1821 दरम्यान ब्रिटननं ही व्यवस्था स्वीकारली आणि त्यानंतर 1871 दरम्यान इतर युरोपियन राष्ट्रांनी सुद्धा या व्यवस्थेला मान्यता दिली. 1889 मध्ये अमेरिकेने ही व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे 19व्या शतकाच्या या कालखंडामध्ये संपूर्ण जगभर ही सुवर्ण परिमाण पद्धती वापरली गेली. या सुवर्ण परिमाण पद्धतीचं वैशिष्ट्य हे होतं की यामध्ये विनिमय दर स्थिर राखणं जास्त सोपं होतं आणि शक्य होतं. आणि याचं दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य, महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, तो म्हणजे की आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाच्या बाबतीत जर व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झाली तर सोन्याच्या आउटफ्लो किंवा इनफ्लोच्या माध्यमातून, म्हणजे देवाणघेवाणीच्या माध्यमातून, आयात निर्यातीच्या माध्यमातून हा व्यवहार तोल दुरुस्त होत होता आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याजदर, महागाईचे दर एक समान किंवा एकसारखे राहणं, एकमेकांच्या जवळ राहणं शक्य होत होत. एक प्रकारे ही व्यवस्था स्थिर स्वरूपाची व्यवस्था होती. परंतु हे स्थैर्य कायमस्वरूपी टिकलं नाही. आपल्याला ठाऊक आहे 1914 मध्ये दुसरं महायुद्ध, सॉरी पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ज्यावेळेला हे पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला जगातल्या सर्वच राष्ट्रांनी ही व्यवस्था सोडून दिली. गोल्ड स्टँडर्ड सिस्टम किंवा सुवर्ण परिमाण व्यवस्था सोडून दिली. पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध साधारणपणे 1910 दशक आणि 1940 दशक याच्या दरम्यानचा जो मधला कालखंड आहे, या मधल्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्वाची घटना घडून गेलेली आहे, ती म्हणजे महामंदी, 1929 ची महामंदी. पहिलं महायुद्ध, 1929 ची महामंदी आणि पुन्हा 1940च्या दशकामध्ये, 1930च्या दशकामध्ये दुसरं महायुद्ध, हा जो कालखंड आहे हा कालखंड आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्वरूपांच्या घडामोडीचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चलन व्यवस्था काय होती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. 1914 ते 1918 हा पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे. पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर जगातल्या अनेक राष्ट्रांनी खाजगी स्वरूपाच्या व्यापाराला आणि इतर आर्थिक स्वरूपाच्या व्यवहारांना बंदी घातली. त्यामुळे सोन्याची आयात निर्यात सुद्धा एकदम ठप्प झाली आणि सोन्याच्या आयात निर्यात ठप्प झाल्यामुळे आपोआपच जगातल्या सर्व राष्ट्रांनी ही सुवर्ण परिमाण पद्धती सोडून दिली. कारण सुवर्ण परिमाण पद्धतीचा आत्मा काय होता, तर जेव्हा जेव्हा व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होईल तेव्हा तेव्हा मुक्तपणे सोन्याची देवाणघेवाण किंवा आयात निर्यात त्या त्या दोन राष्ट्रांमध्ये व्हायला हवी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, या तत्वावर ही सुवर्ण परिमाण व्यवस्था टिकून नाही. परंतु या महायुद्ध सुरू झाल्यानंतर आयात निर्यातीला सोन्याच्या बंदी आणली गेली, इतर स्वतःच्या व्यवहारांना बंदी आणली गेली आणि त्यामुळे मुक्त व्यापार थांबल्यामुळे जगातल्या सर्व राष्ट्रांनी ही सुवर्ण परिमाण पद्धती सोडून दिली आणि जगातल्या सरकारांचं लक्ष, अनेक देशांच्या सरकारांचं लक्ष हे युद्धाला वित्तपुरवठा कसा करता येईल, युद्धासाठी अधिक पैसा कसा निर्माण करता येईल याकडे वळलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदी चलन छापणं आणि मग मोठ्या प्रमाणात कागदी चलन छापायचं म्हटलं तर त्याच्या बॅकग्राऊंडला, त्याच्या पार्श्वभूमीला सोन्याची उपलब्धता नसणं अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सुवर्ण परिमाण पद्धती सोडून देणं जगाला भाग पडलं, कारण एकतर युद्धासाठी पैसे उपलब्ध करायचे होते
नोटा छापायच्या होत्या. सुवर्ण प्रमाण पद्धतीमध्ये नवीन नोटा छापायच्या म्हटल्या तर त्याच्या पार्श्वभूमीला तेवढं सोनं मध्यवर्ती बँकेकडे असलं पाहिजे साठा स्वरूपात, परंतु हे शक्य नव्हतं कारण सोन्याची आयात निर्यात पूर्णतः थांबली होती. त्यामुळे साठे उपलब्ध होत नव्हते किंवा सोनं उपलब्ध होत नव्हतं आणि त्यामुळे जगातल्या सर्व राष्ट्रांनी सुवर्ण परिमाण पद्धती सोडून दिली. युद्ध संपल्यानंतर मात्र जसजसे युद्ध संपलं तसं अनेक देशांनी पुन्हा एकदा युद्धपूर्व स्थितीकडे कि युद्धपूर्व स्थितीमध्ये असलेल्या सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळण्याचा प्रयत्न केला. अनेक राष्ट्रांना पुन्हा एकदा भूतकाळामध्ये अनुभवलेल्या त्या सुवर्ण परिमाण पद्धती आंतरराष्ट्रीय पातळीवर असावी असं वाटायला लागलं आणि त्यामुळे रिटर्न टू गोल्ड ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्लोगनच बनली. जगातल्या अनेक राष्ट्रांनी युद्ध संपल्याने 1918 ला युद्ध संपल्याने त्यानंतर पुन्हा एकदा या सुवर्ण परिमाण पद्धतीच्या दिशेने वळायला सुरुवात केली. आता इथे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे 19व्या शतकामध्ये संपूर्ण जगभर राजकीय दृष्ट्या ब्रिटन प्रभावी होता. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर पहिलं महायुद्ध ज्यावेळेला संपलंय त्यावेळेला ब्रिटनचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकीय महत्व जवळजवळ संपुष्टात आलं. ब्रिटन हा अमेरिकेचा कर्जदार बनलाय आणि हळूहळू अमेरिका ही जगाच्या राजकीय पातळीवर नेता म्हणून हळूहळू उदयास यायला लागली. त्या एकंदरीत जगाचं राजकीय नेतृत्व हळूहळू पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेकडे जायला लागले. ही स्थिती पाहता जगातल्या अनेक राष्ट्रांना असं वाटायला लागलं की या स्थितीमध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांना असं वाटायला लागलं की आता पुन्हा एकदा ती स्थिती यायला हवी, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थैर्य यायला हवे आणि त्यासाठी सुवर्ण परिमाण पद्धतीचा अवलंब जर आपण केला तर हे स्थैर्य आणणं सोपं जाईल. अशा प्रकारचा विचारविनिमय सुरू झाले आणि त्यातून मग अमेरिकेनं 1919 मध्ये पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्ण परिमाण पद्धती सुरू केली. म्हणजेच 1919 मध्ये अमेरिका सुवर्ण परिमाण पद्धतीकडे पुन्हा एकदा वळली. त्यानंतर 1925 मध्ये ब्रिटन युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन पुन्हा एकदा सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळली. आता ज्यावेळेस 1925 मध्ये ही ब्रिटन सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळली त्यावेळेला तत्कालीन ब्रिटनचे अध्यक्ष विन्स्टन चर्चिल आणि तत्कालीन अर्थतज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स यांच्यामध्ये या संदर्भात वाद झाला होता किंवा केन्सनी या ब्रिटनच्या या सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळण्याला एक प्रकारे विरोध केला होता. केन्स यांचं म्हणणं असं होतं की पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जगातल्या अनेक राष्ट्रांनी कागदी चलन छापलं होतं की ज्याला कुठल्याही प्रकारे सुवर्णाचं बॅकिंग नव्हतं आणि त्यामुळे सुवर्णाचं बॅकिंग नव्हतं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदी चलन छापलं गेलं होतं युद्धासाठी पैसे उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे संपूर्ण जगभर महागाईचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. त्यातही ब्रिटन आणि अमेरिका या दोघांची तुलना करता ब्रिटनमधला महागाईचा दर जास्त होता अमेरिकेच्या तुलनेत आणि त्यामुळे आता सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळणं योग्य राहणार नाही, ते ब्रिटनला त्रासदायक ठरेल, विशेषतः ब्रिटनमधल्या उत्पादन क्षेत्रात ते त्रासदायक ठरेल अशा प्रकारची मांडणी जॉन मेनॉर्ड केन्स यांनी केली होती आणि शेवटी तेच खरं ठरलं. परंतु तत्पूर्वी 1928 पर्यंत अनेक युरोपियन राष्ट्र सुद्धा या सुवर्ण परिमाण पद्धतीकडे वळली होती. त्यामुळे साधारणतः 1929-30 पर्यंत म्हणजे पहिली जागतिक महामंदी येईपर्यंत जगातली प्रमुख राष्ट्र पुन्हा एकदा सुवर्ण परिमाण पद्धतीच्या दिशेनं गोल्ड स्टँडर्डच्या दिशेनं गेली होती. परंतु केन्सनं म्हटलेली भीती खरी ठरली आणि पुन्हा एकदा जगाला ही परिमाण पद्धती हळूहळू सोडून द्यावा लागली. या दोन युद्धांच्या दरम्यानचा जो कालखंड होता या कालखंडामध्ये एक महत्वाची घटना मगाशी म्हटल्याप्रमाणे घडली होती ती म्हणजे जागतिक महामंदी.
1929 ला अमेरिकेत सुरू झालेली आणि नंतर संपूर्ण जगभर पसरलेली की ज्या महामंदीनं संपूर्ण जगाला दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटलं होतं अशी जागतिक महामंदी घडून आली होती. या दरम्यान मगाशीच सांगितल्याप्रमाणे ब्रिटनचं राजकीय नेतृत्व जवळजवळ संपुष्टात आलं होतं, राजकीय प्रभाव कमी झाला होता, अमेरिका हळूहळू राजकीय पटलावर नेता म्हणून उदयास येत होती, परंतु पूर्णपणे अमेरिकेकडे जगाचं नेतृत्व गेलं नव्हतं. आणि त्यामुळे हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये जगाला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं, त्यामुळे हा जागतिक राजकीय दृष्टिकोनातून एक प्रकारे नेतृत्वहीन असणारा कालखंड आहे. आणि त्यामुळे ही जी सुवर्ण परिमाण पद्धतीकडे जग वळलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं, समन्वय नव्हता, आणि त्यामुळे ही व्यवस्था एक प्रकारे फ्रॅजिल नाजूक ठरली आणि कोलमडली, त्यामुळे ती थोड्या कालावधीपुरतीच उपयोगी ठरली. त्यामुळे जगाचं पुन्हा एकदा सुवर्ण परिमाण पद्धतीकडे जाणं पहिल्या महायुद्ध संपल्यानंतर ते थोड्याशा कालावधीपुरतच ठरलं. दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच जगाने ही व्यवस्था सोडून दिली होती. उदाहरणार्थ 1931 मध्ये युरोपीय सॉरी ब्रिटन ही व्यवस्था सोडून दिली. 1935 मध्ये ब्रिटननं ही व्यवस्था स्वीकारली होती, सुवर्ण परिमाण पद्धती पुन्हा एकदा स्वीकारली होती. 1931 मध्ये म्हणजे 6 वर्षाच्या कालावधीमध्ये ब्रिटननं पुन्हा ही व्यवस्था सोडून दिली, अबॅन्डन केली, सोडून दिली. आणि त्याचबरोबर युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी पाठोपाठ ही व्यवस्था सोडून द्यायला सुरुवात केली. साधारणतः 1929 कालखंडामध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांनी ट्रेडिंग ब्लॉक स्थापन करायला, व्यापारी गट स्थापन करायला सुरुवात केली होते. आणि त्यामुळे 1929 मंदीच्या कालखंडामध्ये एक प्रकारे प्रोटेक्शनिझम संरक्षणवाद उदयास येऊ लागला आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पत्र्याचा व्यापार ठप्प होऊ लागला. फक्त आपल्याला सोयीच्या राष्ट्रांशी व्यापार करायचा, इतर राष्ट्रांशी व्यापार कमी करायचा, निर्यात फक्त करायची, आयात मात्र फारशी करायची नाही, अशा प्रकारचं एक धोरण या दरम्यान सुरू झाले. आणि हे पुन्हा एकदा या सुवर्ण परिमाण पद्धतीला घातक होतं. त्यामुळे पुन्हा एकदा जगानं ही व्यवस्था सोडून दिली. जपानचं उदाहरण घेता येईल. जपान ही जपानने व्यवस्था जानेवारी 1930 मध्ये स्वीकारली होती. जपाननं सुवर्ण परिमाण पद्धती जानेवारी 1930 मध्ये स्वीकारली होती. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे डिसेंबर 1931 मध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जपानने ही व्यवस्था सोडून दिली होती. त्यामुळे दुसरं महायुद्ध सुरू होता होताच जगातल्या जवळजवळ सर्व राष्ट्रांनी पुन्हा एकदा ही व्यवस्था सोडून दिली होती आणि पुन्हा एकदा संपूर्ण जग संरक्षणवादाकडे गेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे 1939 तो 1945 पर्यंत, आता 6 वर्षाचा तो कालखंड आहे. हे दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी सुवर्ण परिमाण पद्धती पुन्हा एकदा संपली होती आणि आंतरराष्ट्रीय पत्र्याचा व्यापार ठप्प झाला होता आणि एकंदरीत जग संपूर्णपणे दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं राहिलं होतं. आता या दरम्यान ही सुवर्ण परिमाण पद्धती जगानं का सोडून दिली त्याची 3 प्रमुख कारणं आहेत, ती आपण थोडक्यात समजावून घेऊया. या सुवर्ण परिमाण पद्धतीला या वेळेला अपयश का आलं, याचं पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे 1920 ते 1930 या दरम्यान जगानं मंदी पाहिली होती आणि बँकिंगच्या क्षेत्रामध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपाची संकट पाहिली होती आणि त्यामुळे संपूर्ण जगभर एक विचारवंतांचा एक असा कल सुरू झाला की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या कमिटमेंट आहेत, ज्या जे दायित्व आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत, जी दिली घेतलेली वचनं आहेत, ती पाळत बसण्यापेक्षा सरकारनं आपल्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये बघावं. कारण या कालखंडामध्ये या 1920 ते 1930 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये मंदीमुळे संपूर्ण जगभर बेकारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती, संपूर्ण जगभर बेकारी पसरली होती आणि त्यामुळे बेकारी हा मोठा राजकीय मुद्दा बनला होता आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक विचारांचा कल निर्माण झाला की सरकारनं आता अंतर्गत व्यवस्थेमध्ये बघावं, बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, लोकांना रोजगार द्यावा, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कमिटमेंट सोडून द्याव्यात.
समज सुवर्ण प्रमाणपत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरची कमिटमेंट आवश्यक होती आपण बघितलं पाहिलं पहिल्या व्हिडिओमध्ये इथे ती कमिटमेंटच संपली होती हे पहिलं कारण दुसरं कारण लीडरशिप व्हॅक्युम निर्माण झाला होता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाचा एक व्हॅक्युम निर्माण झाला होता जर नेतृत्वहीन झालं होतं मागच्या दोघांनी सांगितलं कारण ब्रिटनचं राजकीय नेतृत्व संपलं होतं ब्रिटनचा एकंदरीत प्रभावच संपला होता पहिल्या महायुद्धामध्ये आणि त्यामुळे अमेरिका उदयास यायची होती पूर्णपणे आणि त्यामुळे हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये जगाला नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या संदर्भात कोणी समन्वय करू शकेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे जगाने ही व्यवस्था सोडून दिली होती आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रोटेक्शनिझम संरक्षणवाद आणि त्यामुळे या संरक्षणवादामुळे जगातल्या प्रत्येकाला आयात करायची नव्हती निर्यात मात्र करायची होती आणि निर्यात करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या चलनाचं अवमूल्यन करण्याकडे प्रत्येक राष्ट्रपात्र होता एक प्रकारे स्पर्धाच चालली होती डिव्हॅल्युएशनची अवमूल्यनाची आणि कारण याच्या पार्श्वभूमीला प्रत्येकाने कागदी चलन स्वीकारलेलं होतं आणि त्यामुळे सहजपणे प्रत्येकजण डिव्हॅल्युएशन करू शकत होता आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही व्यवस्था की जी आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित होती ती व्यवस्था पूर्णपणे थांबली होती ओके आता 1948 मध्ये सॉरी 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर संपूर्ण जगभर शांती प्रस्थापित करण्याचे आणि आर्थिक भरभराट आणण्याचे विचार सुरू झाले दुसरं महायुद्धानंतर जागतिक पातळीवर चलन व्यवस्थे संदर्भात काय घटना घडून आल्या आणि कशा प्रकारची व्यवस्था उदयास आली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तोपर्यंत धन्यवाद